महायुती सरकार मध्ये अजित पवार नाराज असलेल्या चर्चांना उधाण आलंय। अजित पवारांनी या नाराजीतूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती समोर येते। तर अजित पवारांचा काही दिवसांपूर्वीचा डेंग्यूचा आजार हा सोयीचा आजार होता का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्या लोकनेत्याची ताकद हळूहळू भाजप कमीच करते। आजकाल महाराष्ट्रामध्ये चेहरे वाटणारा नवीन ज्योतिषी आलाय। महायुती सरकारमध्ये अजित पवार नाराज। अमित शहांकडे सत्तेत वाढीव वाट्याची मागणी। अजित पवारांचा नाराजीचा आजार पण। महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनाचा बंडवा पेटलेला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाला होता। अजित पवारांना खरोखरच डेंग्यू झाला होता का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। महायुती सरकारमध्ये अजित पवार नाराज असून त्या नाराजीतूनच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे। मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी अजित पवारांनी अमित शहांकडे केल्याचंही सांगितलं जात आहे। शिवाय महामंडळाचंही वाटप करण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी सत्तेतला ठरलेला वाटा द्यावा लागेल असंही अजित पवारांनी अमित शहांना सांगितल्याचं समजतंय। अजित पवारांची ताकद कमी केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। लोकनेता हा भाजपला कधी पटत नाही, न त्यांच्या पक्षातला पटतो, न बाहेरून आलेला लोकनेता पटत नाही। त्या लोकनेत्याची ताकद हळूहळू भाजप कमीच करते आणि तीच गोष्ट आदरणीय दादांच्या बाबतीत भाजपने केली असं आमचं सगळ्यांचं मत आहे। रोहित पवार हे चेहरा पाहून भविष्य सांगणारे ज्योतिषी झालेत का असा टोला आमदार नितेश राणेंनी लगावला। आजकाल महाराष्ट्रामध्ये चेहरे वाटणारा नवीन ज्योतिषी आलाय, ज्याला अजित दादाच्या चेहऱ्यावर काय लिहिलंय, फडणवीस साहेब कोणाच्या मागे आहेत, या सगळ्याच बाबतीमध्ये तो फार मोठा ज्योतिषी करतो। तो म्हणजे ओसाड गावाचा पाटील रोहित पवार। अजित पवार कुठेही असो ते नाराजच असतात असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावलाय। दादा कधी खुश राहिले? दादा नेहमीच नाराज असतात। त्यांच्या मनाप्रमाणे झाले की खुश, मनाप्रमाणच्या विरुद्ध झाले की, कारण ज्याला नेहमीच ज्यांना हम करे सो कायदा हम आम्ही वागू त्या पद्धतीनं त्यांची त्यांची भूमिका आहे। जे आता वाटतंय की निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चाबीच तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार काय करता? महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवल्या जातात असा आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय। एक कुठेतरी आमच्या महायुतीच्या बद्दल एक गैरसमज संभ्रम निर्माण करावा आणि काही लोकांना असं वाटतं बालिशपणानं की अशा काही कृत्यांमुळं युतीमध्ये दुरावा निर्माण होईल, असं काही होणार नाही। अजित पवार आजारी असले की ते हमखास नाराज असतात अशी धारणाच होत चालली आहे। आता अजित पवारांची ही नाराजी भाजप श्रेष्ठी दूर करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।